पुढच्या 4 आठवड्यामध्ये संपूर्ण देशामध्ये पाऊस कसा असेल ह्याचंही वितरण दिलं आठवड्याचं संबंधित. तर जर का बघितलं तर ते चित्र थोडंसं आपल्याला पॉझिटिव्ह दिसतंय की पहिला आठवडा सप्टेंबरचा जो आहे त्याच्या मध्यावर्ती, मी आज सकाळी ट्विट पण केलं कदाचित त्याचं, तर मध्यावर्तीपासून कदाचित आपल्याला मध्य भारतामध्ये पावसाची शक्यता दिसून येते, रिव्हायवल दिसते. आणि ते जवळजवळ पुढचे 15 दिवस म्हणजे जवळजवळ 2 आठवडा 20-21 पर्यंत आपल्याला मध्य भारतामध्ये पाऊस दिसतो, ज्याच्यामध्ये महाराष्ट्रही आहे. तर ते चित्र चांगलं आहे आणि त्याचा अर्थ असा आहे की जी बंगालच्या उपसागरामधून येणारी कमी दबावाची क्षेत्र आहेत ती कदाचित एकामागोमाग एक येण्याची शक्यता आहे, त्याचा फायदा आपल्याला होऊ शकतो. आणि अजून पण काही मान्सूनचे ड्रायव्हर असतात, म्हणजे ड्रायव्हर म्हणण्यापेक्षा त्याच्यावरती मान्सून त्याच्यावरती अवलंबून असतो, त्याला आपण असं म्हणतो मिसो म्हणतो. तर त्या प्रकारचे काही जे ड्रायव्हर आहेत, जसं इंडियन ओशन डायपोल आहे जो आपण बऱ्याचदा ऐकलं असेल, तर तो काही दिवसापूर्वीच तो पॉझिटिव्ह झाला आहे आणि तो हिंद महासागरामध्ये आहे. तर तो आणि अजून पण काही ड्रायव्हर आहेत जे आपल्याला असं दर्शवत आहेत की राज्यामध्ये सर्वसाधारणतः 4-5 तारखेनंतर 15 दिवस पाऊस असण्याची चांगली शक्यता आहे. ते एक चांगलं चित्र आहे आणि त्यातला बराचसा पाऊस मराठवाड्यामध्ये दिसतो, हेही एक चित्र चांगलं असतं.